नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, आज जागतिक महिला दिन विशेष म्हणून आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अशी काजू कतली रबडी। त्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते दूध छान तापवून घ्यायचं आहे। आता आपण इथे काजू कतली घेतलेली आहे, ती छान अशी बारीक क्रश करून घेऊया। तुम्ही हातानेही चुरू शकता किंवा मिक्सरलाही त्याची फाईन अशी पेस्ट करून घेऊ शकता। आता इथे आपलं दूध छान उकळायला लागलेलं आहे, दुधाला उकळी फुटली की त्यात आपण ही क्रश केलेली काजू कतली घालून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण छानपैकी ढवळून घेणार आहोत। आता काजू कतलीमध्ये साखर असतेच, त्यामुळे साखरेचा वापर तुम्ही इथे नाही केलात तरीही चालू शकते। जर तुम्हाला अधिक गोड हवं असेल तर 2 ते 3 चमचे साखर तुम्ही ॲड करू शकता। परत एकदा तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी फुटलेली आहे। आता आपण त्यात अजून शाही बनवण्यासाठी केशर घालून घेऊया आणि साधारण अर्धा लिटर दुधाचं आपण 1/2 लिटर दूध करून घेणार आहोत, निम्मी करून घेणार आहोत हे रबडी। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं, नाही तर खाली ते पातळ्याला लागू शकतं। अशी झटपट होणारी स्वादिष्ट चविष्ट ही रेसिपी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगारही सर्व करू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी दाणेदार आपली रबडी तयार झालेली आहे। ही स्वादिष्ट डिश नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा।